नमस्ते, रियल ट्रेजर चाटच्या एपिसोडमध्ये आज आपण मटर पनीरची रेसिपी बघणार आहोत. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मटर पनीर बनवण्यासाठी सर्वात आधी आपण पनीर फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेते. तुम्ही येथे तेलाऐवजी बटर किंवा तुपाचाही वापर करू शकता. मी येथे पावशेर पनीर म्हणजे 250 ग्रॅम पनीर स्वच्छ धुऊन चॉप करून घेतले आहे. पनीरला हलका लालसर कलर येईपर्यंत आपण पनीर शॅलो फ्राय करून घेणार आहोत. पनीरला छान असा गोल्डन ब्राऊन कलर आला आहे. आता मी पनीर एका प्लेटमध्ये काढून घेते. आता यामध्ये 1 छोटा चमचा पनीर मसाला, 1 छोटा चमचा धने जिरे पावडर आणि 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकून मी हे सर्व मिक्स करून घेते. आता परत कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घेते. त्यामध्येच आता 2 मध्यम आकाराचे चॉप केलेले कांदे घालून परतवून घेते. कांदा छान असा परतला गेला आहे. आता यामध्ये मी 2 छोटे तुकडे आल्याचे घालते. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकून हे नीट मिक्स करून घेते. आता यामध्ये मी 3 चॉप केलेले टोमॅटो टाकते. टोमॅटोमधल्या बिया मी काढून घेतल्या आहे. टोमॅटो नरम होईपर्यंत मी परतवून घेते. टोमॅटो छान असा नरम झाला आहे. आता हे मी पाणी न टाकताच मिक्सरमधनं काढून घेणार आहे. टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट बनवून तयार आहे. आता परत त्याच कढईमध्ये 1 ते 2 चमचे तेल घालते. आता त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालते. आता यामध्ये टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट घालून परतवून घेते. साधारण 1 ते 2 मिनिट आपण ही पेस्ट परतवून घेणार आहोत. टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट छान अशी परतवून झाली आहे. आता यामध्ये 2 छोटे चमचे लाल तिखट, 1 छोटा चमचा धने जिरे पावडर, 1 छोटा चमचा हळद आणि 4 मोठे चमचे पनीर मसाला टाकून मिक्स करून घेते. आता यामध्ये मी 1/2 वाटी ताजे मटार घालून मिक्स करून घेते. यामध्ये मी 1 कप पाणी घालून मिक्स करून घेते. साधारण 10 मिनिटे आपण आता हे शिजवून घेणार आहोत. साधारण 10 मिनिट झाली आहे. आपण बघू शकतात आपले मटर छान शिजले आहे. आता यामध्ये मी पनीर ॲड करून मिक्स करून घेते. तुम्हाला भाजीमध्ये अजून रसा हवा असेल तर तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकतात. 2 ते 3 मिनिट भाजी आपण परत एकदा शिजवून घेणार आहोत. त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेते. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घेते. मटर पनीर मसाल्याची भाजी बनवून तयार आहेत. नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी अशी लागते. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत.